है क्या रविंद्र किधर क्या कर रहा है चला अष्टविन एक संघ लवकर टॉस उडवला यायचे अष्टविनायक संघ शेवटचा कॉल असेल तुम्हाला मी सिद्धार्थ भाऊ कनकुटे यांच्या हस्ते टॉस उडवण्यात येईल वायसीसी संघ आणि अष्टविनायक संघ टॉस उडवण्यात येत आहे सिद्धार्थ भाऊ कनकुटे यांच्या हस्ते वायसीसी आणि अष्टविनायक या दोन संघांमध्ये चला सामन्याला सुरुवात करायची आहे बॉलर विशाल फेस करतील म्हणून पहिला चेंडू आणि झेल सुटलाय आणि झेल सुटलाय तो मोनू यांचा अष्टविनायक संघ टॉस विनय धन्यवाद भाऊ पहिला चेंडूवरती झेल सुटलाय आणि झेल सुटलाय कोणाचा तो मोनू स्ट्राईकला लारा दर्शन आणि चार धावा दर्शनच्या बॅटमध्ये येणारा चौकार दोन चेंडू पाच धावा यानंतर होणारा सामना अष्टविनायक वर्सेस वायसीसी अष्टविनायक संघाने टॉस विन झालेला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय दोन चेंडू पाच धावा दर्शनच्या बॅटमधून येणारा पहिला चौकार पुन्हा एकदा पाऊया चार जातोय का हंपर काय सिंगल आईसाई संघाची क्षेत्ररक्षण खूप खराब आहे दोन झेल सोडलेत त्यांनी मोनू स्ट्राईकला असताना विशाल रिवर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न वाईट चेंडू धावसंख्येत भर सात धावसंख्या सात विशाल आमच्यापासून दूर जात असताना आणि ग्राउंड शॉट खेळलाय पाहूया किती धावा करतील आणि पाहता पाहता दोन धावा निश्चित पूर्ण करून घेतल्यात मोनू आणि दर्शन यांनी सिद्धिविनायक संघाला 27 धावांचं लक्ष आहे किती षटकामध्ये पार करतील बघूया विशाल पुन्हा एकदा रिवर्सचा मारा करण्याचा प्रयत्न होता चांगलं क्षेत्ररक्षण पावे फलंदाज बाद होतात का रनआउटच्या स्वरूपात आणि दर्शनची खेळी संपुष्टात दर्शन बॅक टू द पवेलियन
इसमें दुर्गेश तालमेल नव्हता म्हणून दर्शन रनआउटच्या स्वरूपामध्ये तंबूमध्ये परतलेत. विशाल आमच्यापासून दूर जात असताना आणि उडवलाय 6 धावा. पंधरा धावा षटक समाप्त. एक ओव्हर नंतर 15 धावा. गोलंदाज भावेश शिंदे. सामोरे जातील ते दुर्गेश. एक डावकर आताचा फलंदाज. अगं कशा प्रकारे फाईट होईल. चला भावेश सुरुवात करायचे. दुर्गेश वर्सेस भावेश. सातत्याने प्रयत्न करतात याच क्रीडांगणावरती. आज दोघांच्या सामोरे ग्राउंड शॉट. पाहूया किती धावा खर्च करतील. पाहता पाहता 2 धावा. 17 धावा. सतरा चेंडू 10 धावांची गरज सिद्धिनायक संघाला सामना जिंकण्याकरता. दुर्गेश पुन्हा एकदा स्ट्राईक आणि चांगला त्याने प्लेस केला. चांगलं क्षेत्ररक्षण दाखवत आहेत तिथे. दुसरे कोणते 18 2 चेंडू 18 धावा. वारंवार क्षेत्ररक्षणमध्ये बदल करतात भावेश शिंदे. चला भावेश लवकर करा. मोनू टेनिस मधलं मोठं नाव. काय अंपायर 6 धावा.
हॅलो, पहिल्या सामन्याची मॅन ऑफ द मॅच नंतर देण्यात येईल. चला अष्टवन एक संघ फलंदाज पाठवायचे. अष्टवन एक संघांनी स्टेजची संपर्क साधायचा आपले 12 खेळाडू घेऊन. चला अष्टवन एक संघ लवकर. अमित चव्हाण थोडा घाई करायचे आपण. गुलाबी कॅप. हो चला पंचांनी लवकर जायचं. अक्षय तायडे, अक्षय तायडे लवकर जायचंय. अष्टवनेक संघ टॉस विनय प्रथम फलन क्षेत्ररक्षण निर्णय घेत आहे. सलामीची जोडी. समीर आणि योगेश. बॉल द्यायचे, बॉल द्यायचा, बॉल. समीर बॉल चेक करून घ्या. मेन पंच अक्षय तायडे. चला सामन्याला लवकर सुरुवात करायचे. पहिल्या फेरीतले दुसरा सामना अष्टवनेक वर्सेस YCC. अष्टवनेक संघाने टॉस जिंकलेला आहे. संघनायक अमित. बॉलर रानेश्वर. चला सामन्याला सुरुवात करायचे. अक्षय स्ट्राईकला समीर, नॉन स्ट्राईकला योगेश. समीर आणि योगेश अष्टवनायक संघाची पहिली जोडी. रामेश्वर गोलंदाज. पहिला चेंडू समीरसाठी. रामेश्वर. चला समीर लवकर, बराच वेळ झालाय. सामन्याला सुरुवात. समीर इज ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू व्हाईटच्या स्वरूपात. धाव संख्येत भर. एक धाव अष्टविनायक संघाची. रामेश्वर आज देगावर इन करणार. पुन्हा एकदा समीर स्ट्राईक. निर्धाव चेंडू. एक चेंडू एक धाव. दुसरा चेंडू समीरसाठी. आणि एक हलक्या हाताने प्लेसमेंट केलेला चेंडू. एक धाव. दोन चेंडू दोन धावा अष्टविनायक संघाच्या. YCC अष्टविनायक पहिल्या फेरीतील दुसरा सामना. योगेश तारवे स्ट्राईकला. काय अंपायर 6 धावा. तीन चेंडू 8 धावा. योगेश तारवेच्या बॅटमधून येणारा पहिला षटकार. पुन्हा एकदा अव्या 4 धावा.
रामेश्वरचा समाचार घेत आहे योगेश तारवे. षटकार चौकार दोन चेंडू 10 धावा केल्या त्यांनी संघासाठी आपल्या. चांगल्या रीतीने हाताळलेला चेंडू. पाच बॉल 10 धावा 12 ओवर. योगेश तारे रुमाल लावा बॅटीला, घाम येतोय तुम्हाला. 12 ओवर 12. आकाश चला वायसीसी संघ लवकर. आकाश बर्थडे बॉय आज, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा एस के मंडळाकडनं. आणि एस के चे माझे वरिष्ठ नवनाथ सावळे यांचाही वाढदिवस आहे. दोघांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. एका षटकानंतर 12 धावा. योगेश तारवे खेळतात 10 धावांवरती आणि समीर 1 धाव. चला सामन्याला सुरुवात करायची. आकाश आमच्यापासून दूर जात असताना फेस करतील समीर. चांगला चेंडू होता, हलक्या हाताने प्लेस केला 1 धाव. धावसंख्येत भर 13 धावा 1 चेंडू. सलामीची जोडी अजूनही योगेश तारवे आणि समीर उपाले. योगेश तारवे स्ट्राईकला. रनआउटचा चान्स आहे, पावर होतो का? समीरची खेळी संपुष्टात, थावचितरित्या बाद झालाय. जर तर मध्ये समीर उपाले परतल्या तंबू मध्ये. आकाशसाठी पारितोषिक आलेलं आहे. जर विकेट संपादन करतो तर 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल रवी वाघमारे यांच्याकडनं. बड्डे बॉय आकाशसाठी. आकाशसाठी पारितोषिक आलेलं आहे रवी वाघमारे यांच्याकडनं. जर फलंदाज बाद करतोय कुठल्याही चेंडूवरती 6 चेंडूमध्ये तर 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल आकाशसाठी रवी वाघमारे यांच्याकडनं. व्हाईट चेंडू. बड्डे बॉयसाठी एक सुवर्ण संधी 500 रुपये. पंधरा धावा स्कोअर कार्ड. आणि हवेमध्ये उडलेला चेंडू पाहूया षटकार होतोय का. 6 धावा. आकाशचा समाचार घेण्यास सुरुवात केली बड्डे बॉयचा.
आकाश आमच्यापासून दूर जात असताना स्ट्राईकला ते बबन पुन्हा एकदा चौकार. दुसरा षटक प्रगती बता 25 धावा. सिद्धिविनायक संघाचे बाबू ज्यांनी 1 षटक 2 धावा 2 विकेट घेतलेत, मॅन ऑफ द मॅच ठरलाय पहिला याचा बाबू सिद्धिविनायक संघाचा. पुन्हा एकदा षटकार. बड्डे व्हायचा अख्खा खरपूस घेतलेला समाचार. सिद्धिविनायक संघाचे बाबू पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, 1 षटक. मी मोनूला विनंती करेल की त्यांनी स्टेजवर यायचंय. मी सिद्धार्थ भाऊ कनकुटे यांना विनंती करतो की आपल्या हस्ते पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार द्यायचा आहे. चला तिसरा चेंडू. मी सतीश पवारला विनंती करतो की त्यांनी पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच बाबू यांना द्यायचा आहे. ते नाही आहेत तर त्यांच्या जागी मोनू घेतील सिद्धिविनायक संघाचे. वाईट चेंडू. तिसरं षटक. बत्तीस धावा. धन्यवाद मान्यवरांचे आभार. 33 धावा. योगेश तारवे बबन चव्हाण. पुन्हा एकदा उडवल्या चेंडू लॉंग लॉग रिझन मध्ये षटकार. एकोणचाळीस धावा. प्रथमेश गारगे आपण बसायचं ते स्थानोपन्न व्हायचं मंडळामध्ये. साईकृपा संघाचे एकदम घातक असे गोलंदाज फलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मानले जातात प्रथमेश गारगे. बबन हलक्या हाताने प्लेसमेंट केले आहे चेंडू. बाबा किती धावा करतील. 1 धाव. तिसरा षटक प्रगती पथावर. धावा झाल्यात त्या 40 धावा. तिसरा षटक प्रगती पथावर. योगेश निर्धाव चेंडू डॉट चेंडू. अष्टविनायक संघाकडे पण एकदम खोल 9 नंबर पर्यंत फलंदाजी करण्यात. आणि पुन्हा एकदा लॉंग रिजन मध्ये अंपायर अक्षय तायडे आमच्याकडे वळत असताना षटकार. शेवटचा चेंडू या ओव्हरमधला.
चांगली अशी फलंदाजी करतायत. गच्छा असं क्षेत्ररक्षण, दोन धावा होतील का? नकार दिला योगेश तारवेंनी. षटक समाप्त, तीन षटक अखेरीस, धाव संख्या 47, 47 धावा. बघतोय पाणी पाहिजे. चौथं षटक, ओ निर्थाव. फलंदाज योगेश तारवे बाद. अष्टविनायक संघाला लागणारा दुसरा झटका योगेश तारवे यांच्या स्वरूपात. मी संकेत पांडे दादांना विनंती करेल की आपण स्टेजवरती स्थान आहे. संकेत दादा, चौथं षटक सत्तेचाळीस धावा बबन. आणि चेंडू उडलाय, पावे झेल होते का? आणि झेल सोडलाय. पाहता पाहता दोन धावा, 53 धावा. गचा असं क्षेत्ररक्षण वाय सी सी संघाकडनं. निर्धाव चेंडू. शेवटचे दोन चेंडू, बबन चव्हाण कशा प्रकारे खेळतील दोन चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, देर आहे दुरुस्त आहे. शेवटचा एक चेंडू या षटकामधला, बबन चव्हाण स्ट्राईकला असताना. आणि पाहूया चार जाईल का. आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषेपलीकडे, चार धावासाठी. बब्बनच्या बॅटमध्ये येणारा चौकार. सत्तावीस झालेला आहे, 58 टार्गेट. चार ओव्हरचा खेळ संपलेला आहे, 57 धाव झालेला आहे. 58 धावांचं लक्ष वाय सी सी संघाकडनं आणि अष्टविनायक संघाकडनं एक घातक अशी फलंदाजी केली बबन चव्हाण. तब्बल 38 धावा कुठल्या त्यांनी बबन चव्हाण यांनी. चला वाय सी सी संघ लवकर यायचे बाहेर मित्रांनो, लवकर यायचे. चला अष्टविनायक संघ अष्टविनायक संघ पहिल्या फेरीतली दुसरी इनिंग. चलो बॉल चेक करायचा आहे.
हॅलो, जो वायसीसी संघ या सामना विजयी संपादन करतोय, तर रवी वाघमारे यांच्याकडनं पार्टी देण्यात येणार आहे त्यांना शालू धाब्यावरती वायसीसी संघाला. चला वायसीसी संघ फलंदाज पाठवायचे, सलामीची जोडी, बॉल चेक करायचा आहे. आयोजक सुमित कणकुटे, सिद्धार्थ कणकुटे. एसके ट्रॉफी 2019 पहिल्या फेरीतील दुसरा सामना, अष्टविनायक विपक्ष वायसीसी. अष्टविनायक संघाने 57 धावा कुठल्या आहेत आणि 58 धावांचं लक्ष आहे ते वायसीसी संघासमोर. मेन पंच अक्षय तायडे, त्यांच्या ते एक सामन्यामध्ये दिसतील आपल्याला येणाऱ्या काही वेळातच, त्यांच्या येणाऱ्या ड्रेसकोटमध्ये सुयोग 11 संघामधून. आपले ज्येष्ठ समाजसेवक गौतम सुतार यांचे तर आगमन झालेलं आहे. दादांना विनंती करेन की त्यांनी स्टेजची संपर्क साधायचा आहे. गौतम सुतार, सलामीची जोडी रामेश्वर आणि आकाश, बड्डे बॉय आकाश. जो वायसीसी संघ जिंकतोय तर पार्टी आहे त्यांना आज शालू धाब्यावरती. तेवढा ताकदवर संघ आहे अष्टविनायक संघ. दादा स्टेजवरती यायचं आपण. गौतम सुतार यांचं इथं आगमन होत आहे. जय भीम दादा. चला अष्टविनायक संघ लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे. सँडी पहिलं षटक घेऊन येतील अष्टविनायक संघाकडनं. सँडी स्ट्राईकला येते आकाश. वायसीसी संघासाठी एक मेजवानी आलेली आहे. लगातार 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक, आणि एका ओव्हर मध्ये 3 षटकार मारले तरी 500 रुपयाचं पारितोषिक रवी वाघमारे यांच्याकडनं. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू हलक्या हाताने प्लेस केला, पाहूया चौकार जातोय का अडवतोय सुरेश. आणि पहिल्या चेंडूवरती चौकार. मी गौतम सुतार यांना विनंती करेल की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार करायचा आहे. गौतम सुतार हॅलो. दुसरा चेंडू निर्धाव असा चेंडू, वेगवान. आकाशला काही चेंडू समजत नाहीये. पहिल्या चेंडूवरती सन्मान दिला होता चौकाराचा सतीश पवार यांच्या हस्ते. आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार करताना छत्रपती महाराजांचा, आणि अशाच प्रकारे झेल सुटलाय. आणि गौतम सुतार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार पुष्पहार करताना. थोडी इजा झालेली आहे, बघायचं कमिटी पाणी घेऊन जायचं लवकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सतीश पार्टे सरांनी विनंती करेल की आपण अण्णाभाऊ साठे यांना पुष्पार्पण करायचं आहे. चला बघायचंय लवकर काय झाले ते. चला सुमित कणकुटे लवकर जायचं, काय बघायचं खेळाडूला काय दुखापत झाली ती.
प्रतिमेला हार पुष्पहार चालू आहे अण्णाभाऊ साठे यांच्या. चला मान्यवरांचे आभार. पहिला फेरीतील तिसरा सामना एक ओंकार विपक्ष आशापुरा दोन्ही संघाचे संघटक यायचे. मी गौतम सुतारांना विनंती करेल की आशापुरा आणि एक ओंकार या दिग्गज संघामध्ये टॉस करायचा आहे. चला एक ओंकार आणि आशापुरा संघनायक लवकरात लवकर यायचे. शेषाचा संपर्क साधायचा आहे. काय झालंय का एक ओंकार आशापुरा संघनायक संदीप सिंग एक ओंकार संघनायक लवकर द्यायचे. निर्धाव चेंडू चार चेंडू पाच धावा. चला आशापुराचे संघनायक आलेले आहेत. एक ओंकार संघाचे संघनायक यायचे लवकर. निधाव चेंडू संदीप सिंग आपले टी शर्ट घेऊन जायचे. संदीप सिंग आपले टी शर्ट घेऊन जायचे. संदीप सिंग संदीप आणि हवाई फायर लॉंग लॉंग बिग षटकार षटक समाप्त. 11 धावा 6 चेंडू 11 धावा. जर वाय सी सी संघ अजून दोन षटका मारतो तर रवी वाघमारे यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. अष्टविनायक संघाकडनं गोलंदाज दिलीप दिलीप जे जे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहेत मित्रांनो हे दिलीप दिलीप डॉक्टर अष्टविनायक संघाकडनं दुसरा षटक प्रगत घेऊन येत असताना एका षटका अखेरीस धावसंख्या आहे ती 11 वाय सी सी संघाची. निर्धाव चेंडू बड्डे बॉय दुसरा चेंडू आकाश साठी आणि पाहूया तो झेल सोडलाय षटकार बड्डे बॉयच्याकडे. आशापुरा षटकार मारा
तिसरा चेंडू पड्डे व आकाश यांच्या षटकार मारला त्यांनी आताच. अपील चालू आहे. मेन पंचा अक्षय दाणे आणि फलंदाज बाद बड्डे व आकाश परतायत तंबू मध्ये. दिलीप हॅलो संदीप सिंग लकर यायचे. संदीप सिंग संदीप सिंग लवकर यायचंय. संघनायक संदीप सिंग फड्डे भाय तंबू मध्ये पडताना. दिलीप जे जे हॉस्पिटल मध्ये डॉक्टर आहेत मित्रांनो हे गोलंदाज दिलीप उच्च शिक्षण. बीमार चेंडू होता पावे झेल होते का आणि झेल सुटलाय. संदीप सिंग टॉस उडवण्यासाठी यायचं मित्र आपण एकट्याने. संदीप सिंग यायचे लवकर. अठरा धाव संख्या अठरा चांगला असा चेंडू पडलाय आणि चौकार डॉक्टर दिलीप. सतीश पार्टे सरांना मी विनंती करेल की पहिल्या फेरीत तिसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. एक ओंकार विपक्ष आशापुरा पहिल्या फेरीत तिसरा सामना. दोन षटका अखेरीस वाय सी सी संघाची धावसंख्या आहे 22 धावा. चला अष्टविनायक संघ लवकर घाई करायची मित्रांनो. नादेफिकीचा कौल झालेला आहे. आशापुरा संघाने क्षेत्ररक्षक जिंकलेला आहे. बॉलिंग बॉलिंग खेळाडूला दुफाकत झाल्या असता. लखन तिसरा षटक अक्षय तायडे योगेश तारवे आमच्यापासून दूर जात असताना सावर जातील ते लखन. एक धाव एक धाव 23 धावा तिसरा षटक मार्गस्थ असताना योगेश तारवे त्यांनी फलंदाजी तर खूप चांगली केली आहे. पाहूया गोलंदाजी कशी करतील योगेश तारवे. रामेश्वर डावकरे आताचा फलंदाज 23 धावा. रामेश्वर निर्धाव चेंडू. अपील चालू आहे फलंदाज बाद
मित्र बॅट न्यायची मित्र 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 बॅट न्यायची बॅट न्यायची तिसरा षटक प्रगतीपथावर 2 चेंडू 23 धावा पवे रनआउट होईल का चांगली अशी फिल्डिंग अमित उत्तेकर यांची संघनायक येते अमित उत्तेकर अष्टविनायक संघाचे योगेश तारवे पुन्हा एकदा चांगला असा फटका जमिनी लगत 1 धाव शांत गतीचा क्रिकेट चालू आहे षटकार चौकार येत नाहीयेत फलंदाच्या बॅट मधून आणि झेल उडलाय फलंदाज बाद जर विपुल परवा त्यांनी षटकार मारला तर 500 रुपये देण्यात येतील रवी वाघमारे यांच्याकडनं एक सुवर्ण संधी आहे विपुल तुमच्यासाठी संधीचं सोनं करून घ्या योगेश तारवे गोलंदाज आमच्यापासून दूर जात असताना आणि विपुल बॅक टू द पवेलियन विपुल संधी गमावली तुम्ही तिसऱ्या षटका अखेरीस धावसंख्या झाली होती 25 योगेश तारवे यांनी चांगला स्पेल हाताळलाय त्यांचा 6 चेंडूचा 25 धावा मित्रा 25 शेवटचा षटक 25 वायसीसी संघावरती नुसता पैशाचा वर्षाव चालू आहे पण संधीचं सोनं काय करत नाहीये जर सचिन पटाड्यांनी 2 षटकार मारले तर 2000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल सुभाष साळे यांच्याकडनं विपुल एक नाराज हताश चेहरा क्रीडांगणात बाहेर येताना 500 रुपयाचं पारितोषिक लागलं होतं यांच्यावरती बॉलर नेम वाईट चेंडू मनीष मनोज गोलंदाज मनोज 26 धावा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू गोलंदाजा काय लाईन लाईन समजणार नाहीये लखन एक उत्कृष्ट असे फलंदाज मानले जातात वायसीसी संघाचे एक हाते बालेकिल्ला लढवतील का बघूया आपण पराभूत करतील का अष्टविनायक संघाला जर एक षटकार मारला लखड यांनी तर 5000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल पुन्हा एकदा वाईट विपुल परवते यांच्याकडून लखड यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आली एक षटकाराला 5000 रुपयाचं पारितोषिक जर एक षटकार मारला तर 5000 रुपये
विपुल परवते यांच्याकडून लखन सुवर्ण संधी आहे. संधी सोनं करून घे मित्रा. 28 धाव संख्या, चौथं षटक प्रगतीपथावर. सहा चेंडू 30 धावांची गरज. संगणक स्वतः गोलंदाजी करताना अमित उतेकर. पहिला चेंडू डॉट. सुंदर खेळाडू अमित उत्तेकर. बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा क्रिकेट या महासंग्रहामध्ये येत आहेत. दुसरा चेंडू पाहूया कशा प्रकारे हाताळतील. चांगला प्लेसमेंट होता लखन यांचा. एक धाव. येणारे चार चेंडू. डावकरी आताचा फलंदाज सचिन. अमित चांगला असा प्लेसमेंट, ग्राउंड शॉट खेळलाय. दोन धाव होतील का? आणि नाही हो नाही हो करता करता आणि रनआउटचा पण चान्स उकवलाय सचिन पटाडे. जीवदान. लखन 3 चेंडू. निर्धाव. येणारे 2 चेंडू. सलमान चेंडूला. चांगली अशी फिल्डिंग समीर उपाले यांची. शेवटचा चेंडू या षटकातला. चला एक ओंकार संघ क्षेत्ररक्षणासाठी सज्ज व्हायचंय. या इनिंगचा शेवटचा चेंडू पाहूया कशा प्रकारे टाकतील अमित उत्तेकर. आणि सामना जिंकलाय तो अष्टविनायक संघाने. बेस्ट ऑफ लक येणाऱ्या वाटचालीसाठी अष्टविनायक संघ तुमच्याला. चला एक ओंकार संघ लवकर. मॅन ऑफ द मॅच अष्टविनायक संघाचा. 38 धावा कुठल्या तब्बल बब्बन चव्हाण. मी सुतार गुरुजींना विनंती करतो की तुमच्या हस्ते हा सन्मान करायचा आहे बब्बन चव्हाण यांचा.